कलाकार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अनुभव चॅनलवरती। तर आज वाईचळे कुटुंब जे म्हणजे माझे सासरे आहे, तर त्यांचं एक स्पेशल दिवस आहे। तो स्पेशल दिवस का आहे तर ती पूनम सांगेल, बाकीचं पुढलं। हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही नानीनी भावकाकांनी त्यांनी एक गोष्ट घेतलेली आहे, तर आम्ही तीच घ्यायला चाललेलो आहे। आता ती त्या तर आपण त्या स्पॉटवर गेल्यावर बोलूया काय घेतलंय ती। चला, आम्ही गाडीत बसलो, आता पप्पांना घेऊन जायचं आहे आम्हाला तिकडे। बाकीचे सर्वजण पुढे गेले, आता आम्ही पप्पांना घेऊन चाललोय, वेळ झालाय। चला तर मग आम्ही त्याच ठिकाणावर आलोय। चला चला लवकर चला, आमची वाट बघताय सर्व। तर आता आम्ही आलोय माझे दोन नंबरचे सासरे बाळू मामा यांची गाडी घ्यायला, महिंद्रा 107। त्या गाडी टॉप मॉडेल घेतलेलं आहे त्यांनी। त्या गाडीची प्राइस एकदम हाय मध्ये आहे। ती गाडी जवळ गेल्यावर आम्ही प्राइस सांगू ती किती तिची। बाळू मामा दोन गोष्टी सांगतील आता काही। गाडी घ्यायला एवढे लोक आले, दोन गोष्टी हा कृष्णा आहे दिव्याचा भाऊ, कृष्णा खास सिंधून आलेला आहे। तर इथे मालक मालकीन उभे आणि अनिकेत, अनिकेतची पण 2 महिन्यापूर्वी किगर घेतलेली आहे, आणि त्यांनी पण 1 महिन्यापूर्वी गाडी घेतलेली। आमचा ब्लॉग आलाय ऑलरेडी आमच्या गाडीचा। मामा आले ऑफिसवरून आले ते खास, मामांनी फोन केला होता बाळू मामांनी मामांना त्या गाडी घेण्यासाठी या म्हणून। मामा पाटील कुटुंबियांना मोठी गाडी लाभली आहे, आनंद आहे। कधी तिचा चक्कर आम्हाला भेटला तर बरं वाटेल। आम्ही सर्व भारत फिरून चांगली गाडी घेतली, लक्झरी गाडी घेतलेली आहे। आमच्या मामांमुळे आम्हाला एकदम चांगला दगड डिस्काउंट भेटलेला आहे गाडीमध्ये। कधी पण यायचं असेल तर मामा वायसळे कुटुंबाने संपूर्ण भारत फिरावा आषाढी यांना आणि हे पाणीबाई का माझा खूप आवडता भाऊ आहे। त्याच्याशिवाय मला कुठलीही गोष्ट घ्यायची असते मी त्यालाच विचारत असते। यावेळी सातल्य विचारलंय विचारते। आता आम्ही सगळे गाडी का चाललेलो आहे। गाडीचे जे शोरूमचे जे मालक आहे महिंद्रा शोरूमचे मालक विजू मामांनी त्यांना फोन केलाय, ते काहीतरी गिफ्ट द्यायचं असं म्हणते। शोरूमच्या बॅक साईडला आलेलो आहे, गाडी डिलिव्हरीसाठी ठेवलेली आहे त्यांनी। रेडी दिसू दे, वेट करायचं थांबा। घेऊन टाक, घेऊन पेडा खाल्ला तू पेडा बनवायचे ना मग ते इकडे बघ। चालेल
छान छान एकदम छान. मुलाने एकच गिफ्ट दिलं होतं पण मामाने सांगितलं माझ्या दोन बहिणी आहे त्यामुळे दोन गिफ्ट वाजेल. एक दिलं आता एक परत बघून घेतलं त्यामुळे दोन गिफ्ट दिले त्यांना. आता ह्या मॅडम ज्या आहे महिंद्रा शोरूमला आहे गाडी घेताना यांनी भरपूर सहकार्य केलं. थँक्यू सो मच फॉर बाईंग द व्हेकल फॉर महेंद्र अँड वेलकम टू महेंद्र फॅमिली अँड वी होप दॅट ऑल द अदर मेंबर्स ऑफ युअर फॅमिली विल ऑल्सो कीप ऑन बिईंग द मेंबर ऑफ महेंद्र. थँक्यू. तर गाडी अजून निघाली नाही पण मुलांची शाळा सुटली त्यामुळं आता आम्ही पोरांना घेऊन निगंगापूरला जाणार आहे. त्यानंतर गाडी येणार आहे. आतोलन ते गाडीचे फीचर्स समजून घेत आहे. ओवाळून वगैरे झाली आहे पण फीचर्स समजून घेत आहे त्यामुळे आम्ही पुढे निघालो मुलांना घ्यायसाठी. तर आताच आम्ही घरी आलोय. घरी यायच्या आधी आम्ही सीएनजी भरला. तिथं खूप गर्दी होती. सीएनजी भरला. आता दाजी आम्हाला सोडून परत घरी गेले पोरांना घ्यायला. घरून पोरांना घेतील. पोरं घेऊन पिहूला घेईल. मग परत घरी परत गंगापूरला येणार. आणि आजी पण आलेली ही बघा. काल आली आजी. मी रात्री आली. तुला जावाय का? नाही नाही आली. चला तर मग गाडी आली. चला चला लवकर. किती चिवताई बघित तरी बघा गाडी आली आहे. आणि घरात कोणी पण गाडी घेतली ना आधी प्रथम देवी समोर आतो आणि इथेच ओवाळतो गाडी देवी समोर. आता ती बघा आणि हार घातली देवीला बघा. आत्ताच गाडी आम्ही येली आहे देवीच्या मंदिरासमोर. पहिलं आम्ही प्रत्येक गोष्ट पहिलं देवीला ही करतो. देवीच्या मंदिराजवळ आणल्यावरच ओवाळतो वगैरे. आणि नवरात्रात तर खूप छान कार्यक्रम असतात आमच्या आईचे. या एक खूप अशी जागृत दैवत आहे. आता गुरुजी आलेले आहे. आता गाडीची पूजा चालली होती बघा. भिजले का? लक्ष्मीच्या पायावर द्या. खाली खाली सोड नको चप्पल तर वेदिकाचे पाय उमटवले. भाची ती वेदिका म्हणून तिचे पाय उमटवले. चांगलं असत. आता गाडी आणायचा कार्यक्रम संपन्न झालाय. आम्ही नानीकडे चाललोय आता चहा प्यायला सर्व जण. चला. हे 3 नंबरचे सासरे माझे गेल्या दिवसांनी ब्लॉक मध्ये आलेले. आता ही गाडी गंगापूरला आणली वळायला. सगळी पूजा बिजा झालेली सगळ्यांची. आता पूर्ण प्लॅनिंग त्यांचा जिंडोरीला यांची जी देवी विंध्यवासिनी जिंडोरीला ते विंध्यवासिनीला जाण्याचा प्रोग्राम आहे यांचा. तर गाडीचे जे फीचर्स आहे ते शोरूममध्ये त्यांनी सांगितले पण ते काही व्यवस्थित लक्षात नाही आलेले. तर आता स्वप्नील किंवा अतुल ते गाडीचे फीचर्स एकदम व्यवस्थित सांगतील. त्यांना बघू ते काय सांगतात फीचर्स व्यवस्थित. चला
आता आम्ही आलोय घरी मामांच्या घरी, तर गाडीचे फीचर्स थोडे थोडक्यात आतून सांगाल फक्त, एकदम ऍडव्हान्स फीचर्स आहे गाडीचे, आतून सांगतो. नमस्कार. मला पण अजून काही माहिती करायची बरेच फीचर्सची, पण आपल्या गाडीचं मॉडेल आहे XUV700 टॉप लक्झरीस. याच्यामध्ये काय ॲडॅस सिस्टीम आहे, ॲडॅस सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग करू शकतो आपण, पण तो हायवेला करू शकतो म्हणजे विदाऊट ड्रायव्हर असिस्टंट, जे तुम्ही रील्स वगैरे बघतात त्यांना. बाकी आपल्याकडे वायरलेस चार्जर आहे, 7 एअरबॅग्स आहे, 7 सीटर आहे. त्याच्यानंतर भरपूर इतके फीचर्स आहेत तिला, म्हणजे ऑटोमॅटिक कॅमेरा रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, बरेच फीचर्स आहेत. तर तुम्हाला जे जास्त जो 3 मोड असतात ते तुमचे ऑफ रोडिंगला वेगळे मोड असतात, रेगुलर हायवेला वेगळे मोड असतात. ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली देते 16-17 ॲव्हरेज येते गाडी. चांगली गाडी सेफ्टीच्या दृष्टीकोनातून चांगली गाडी. जर तुम्हाला म्हणजे तुमचे जास्त ड्रायव्हिंग केली आणि तुमचे डोळे जर लुक करायला असेल तर ती ऑटो गाडी झोपेत असेल, झोपेत असताना आणि 15 मिनिटं ब्रेक ॲक्च्युली माझे ड्रीम कार होती इनोव्हा एक्स, आणि गार्जनचा ऑप्शन होता की XUV मध्ये जायचं, महिंद्राला जायचं, पण मेजॉरिटी असल्यामुळे ती गाडी मी घेतली. मामांचं हार्दिक अभिनंदन मामांनी गाडी घेतल्याबद्दल, एकदम मस्त गाडी घेतली त्यांनी, सगळ्यांना आवडली, घरच्यांना एकदम आनंद झाला, सगळ्यांना आवडली, एकदम भारी गाडी आहे. विद्यावासिनी देवीला दिंडोरीला विद्यावासिनी यांची देवी जी आहे, कुलदेव स्वामिनी, कुलस्वामिनी तिकडे चालले आता. आता हे चालले दिंडोरीला सगळे, आणि आम्ही चाललो आता आमच्या घरी आणि ड्युटीला आपल्या आपल्या. आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे, दिवसभर सगळे घरातली मंडळी गाडीचे याच्यामध्ये सगळे बिझी होते. घरातल्यांना सगळ्यांना गाडी आवडलेली आहे, आणि गाडीच्या बाबतीत जे फीचर्स आहे ते सगळे ॲडव्हान्स प्रकारचे फीचर्स आहे. त्या फीचर्सच्या बाबतीत अतुलनी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर सांगितलेच आहे कोणकोणते फीचर्स आहे. आणि गाडीची जी प्राईस जी आहे ती 28-29 लाखापर्यंत ऑन रोड गाडी जाते ती महिंद्राची. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर गुड नाईट, आमच्या व्हिडिओला लाईक करायचा. गुड नाईट, टेक केअर, बरोबर, बाय, उद्या भेटू.